उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथे नागरी सुविधांसाठी उपक्रम तर राबवतात आणि काही प्रमाणात अंमलातही आणतात. बऱ्याचदा पाणी योजना आणल्या जातात, मात्र पाणी योजना फक्त कागदावरच असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. अशाच एका योजनेअंतर्गत पाण्याची टाकी उभारण्यात आली. ही पाण्याची टाकी उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील लालचक्की परिसरात असून या टाकीचे पाणी प्रभाग क्रमांक 13 मधील जनतेला मिळेल असे सांगण्यात आले होते. परंतु आजपर्यंत या टाकीचे पाणी मात्र नागरिकांना मिळाले नाही. यासाठी अनेकदा मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलने उपोषणे केली, मात्र पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात पुन्हा एकदा मनसे नेते प्रदीप गोडसे यांनी आवाज उठवला असून पालिकेत अर्ज केले आहेत. दरम्यान पालिका याकडे दुर्लक्ष करत आहे, तसेच या समस्येचे निराकरण करण्यास असमर्थ ठरत आहे असे आरोप मनसे नेते प्रदीप गोडसे यांनी केले आहेत. पाहूया काय बोलले आहेत मनसे नेते प्रदीप गोडसे यांनी. आपण जर प्रभाग क्रमांक 13 बघितलं तर या भागात साने गुरुजी नगर आहे, त्याच्यानंतर आझादमधील पट्टा आहे आणि खास करून होली फॅमिली शाळेचा परिसर आहे. या भागात अतिशय पाणी टंचाई सुरू आहे, अतिशय पाणी टंचाई. बरं, पाणी टंचाईचं कारण काय? तर प्रेशर लो, बाकीच्या इतर गोष्टी. परंतु आम्ही सातत्याने जो पाठपुरावा करतो, गेल्या वर्ष भरापासून अनेक वर्षापासून या टाकीवरती चढून आंदोलन केलं आहे, खाली उपोषणं केली, रस्ता रोको केलं आहे. आता पुन्हा या टाकीचं काम मार्गी लावण्यासाठी आम्ही पुन्हा सक्रिय झालेलो आहे आणि याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माननीय आयुक्त साहेब असतील, लेंगरेकर साहेब असतील आणि पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील यांना निवेदन दिले आहेत आणि यांना सांगितलं आहे की ही टाकीचं अद्याप काय कारण आहे की अजून सुरू झालेलं नाही. तर अगोदर असं सांगण्यात आलं होतं की लिकेजेस आणि काही ठिकाणी त्याचे कनेक्शन्स केले नव्हते, परंतु आता पाठपुरावा करून ते लिकेजेस आणि कनेक्शन झाले आहेत, पण तरी देखील टाकी सुरू होत नाही. तर त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही 15 दिवसांमध्ये ही टाकी सुरू करण्याचा पूर्णतः प्रयत्न करू आणि या टाकी जर सुरू झाली तर मी निश्चित सांगतो की जवळजवळ पहिल्या ते दुसऱ्या मजल्यापर्यंत बिना मोटरचं पाणी नागरिकांना येईल, म्हणजे त्यांची विजेची बचत देखील होईल आणि सगळीकडे पाणी सुरळीत राहील. जर टाकी सुरू झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या टाकीच्या समोर या रस्त्यावरती रस्ता रोको आंदोलन करेल. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्या माननीय आयुक्त साहेब असतील किंवा आपले विठ्ठलवाडीचे पोलीस निरीक्षक यांना देखील निवेदन दिलेले आहेत आणि हे 15 दिवसाची मुदत आपण त्यांना दिलेली आहे. या 15 दिवसाची वाट बघतो आहे आणि त्याचा पत्र देखील मला देण्यात येणार आहे. तर वाट बघतो आहे की ही टाकी लवकरच सुरू झाली पाहिजे आणि नागरिकांची जी समस्या आहे, जी तक्रार आहे की वेळेवर पाणी न येणं आणि पाण्याचा प्रेशर कमी असणं, हा पूर्णपणे या टाकीच्या माध्यमातून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, त्या अनुषंगाने आमचा हा प्रयत्न आहे. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, उल्हासनगर. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.